एलॉन मस्क स्वतः चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि जर का त्यांच्याकडून संधी चुकली तर बाकीचे त्यांना चर्चेत घेऊन येतातच आता पुतीन यांचे जवळचे सहकारी आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी येणाऱ्या काळामध्ये एलॉन मस्क अमेरिके अमेरिके हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील असं भाकीत केलंय आणि अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर टाईप वातावरण तयार होईल हेही सांगितलंय आता एलॉन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार म्हणजे थोडंसं डोळे चमकवणारी आयडिया वाटू शकते यामुळेच आज आपण सविस्तरमध्ये मा माहिती घेणार आहोत की मेदवेदेव नेमकं काय म्हणालेत त्यांच्या विधानावरती एलॉन मस्क यांनी काय रिप्लाय केलं आहे हेही बघूयात आणि एलॉन मस्क यांचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन नेमकं आहे काय आणि ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात का याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मेदवे यांनी त्यांच्या पर्सनल ट्विटर हँडलवरती आणि त्यांच्या टेलिग्रामवरती दोन हजार तेवीस संदर्भातील काही भाकितं केलेली आहेत त्यांच्यानुसार मेनी पीपल मेक प्रेडिक्शन्स ऑफ न्यू इयर इव सो ही अल्सो मेड सम प्रेडिक्शन्स अबाउट द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे नवीन वर्ष सुरू होताना प्रत्येकजण पुढील वर्षासंदर्भातले काही ना काही भाकितं वर्तवत असतो त्यामुळे त्यांनी सुद्धा अशी भाकितं वर्तवलेली आहेत म्हणजे सहजच आले मनात म्हणून केली ती भाकीत असं म्हणावं तर दोन हजार आठ ते दोन हजार डेप्युटी हेड सुद्धा एलॉन मस्क राष्ट्राध्यक्ष होणार यासोबतच पुढील वर्षी ऑइल प्राइसेस दीडशे डॉलर प्रति बॅरलच्या पलीकडे जाणार आणि ब्रिटन युरोपियन युनियन परत एकदा जॉईन करणार असं सुद्धा त्यांनी त्यांच्या भाकितांमध्ये म्हणलेलं पण सर्वाधिक चर्चा होती ती एलॉन मस्क संदर्भात केलेल्या त्यांच्या भाकिताची एलॉन मस्क यांनी सुद्धा मेदवेदेव यांच्या ट्विटवर काउंटर ट्विट करत इपिक थ्रेड असं म्हणलेलं आहे आता मेदवेदेव आणि मस्क यांचं कनेक्शन सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे न्यूज नाईन लाईव्हनुसार मेदवे यांनी मस्क यांचं कौतुक केलं होतं कारण की मस्क हॅड सजेस्टेड दॅट युक्रेन सरेंडर टेरिटरी टू रशिया ॲज अ पार्ट ऑफ अ पीस ॲग्रीमेंट म्हणजे आपले जे मस्क आहेत यांनी असं सजेस्ट केलं होतं युक्रेनला की त्यांनी त्यांची टेरिटरी रशियाला द्यावी आणि शांतता जी आहे ती स्थापित करावी आता मस्क यांनी इपिक थ्रेड म्हणून रिप्लाय दिल्यानंतर त्याच्यावरती जवळपास सात पॉईंट आठ मिलियन इम्प्रेशन्स आले मग मस्क यांना त्यांचा मुद्दा जो आहे तो सविस्तर मांडावा लागला ते म्हणतात की दोज आर दी मोस्ट ॲबसर्ड प्रेडिक्शन्स आय हॅव एव्हर हर्ड वाईल अल्सो शोईंग ॲस्टॉनिशिंग लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ द प्रोग्रेस ऑफ Artificial intelligence and sustainable energy. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचा अभाव आणि आजवरती ऐकलेले सर्वात मूर्ख अंदाज असं त्यांनी मेदवेदेव यांच्या भाकितांविषयी म्हणलेलं आहे मस्क यांनी पीस ॲग्रीमेंटविषयी बोललं आहे की नाही हे स्पष्टपणे सांगता येत नसलं तरीसुद्धा त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये एक्सप्लिसिटली युक्रेनला मदत केलेली आहे आणि ते समोर दिसतंय त्यांनी जवळपास बावीस हजार स्टार्लिक अँटिना जे आहे ते युक्रेनच्या मदतीला दिले ज्याच्यामुळं युक्रेनच्या मिलिटरीला आणि त्यांच्या नागरिकांना क मदत झालेली आहे जे अद्यापही सुरू आहे मस्क यांनी मूर्ख अंदाज म्हणण्याचं कारण आहे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये एलॉन मस्क हे अमेरिकेमध्ये जन्मलेले अमेरिकन नाहीत त्यांचा जन्म आहे साऊथ आफ्रिकेचा आणि दोन हजार दोन मध्ये ते अमेरिकेचे नागरिक बनले बाय नॅचरलायझेशन आता ही नागरिकत्वाची अशी कॅटेगरी आहे दॅट द कॉन्स्टिट्युशन प्रोहिबिट्स फ्रॉम बिकमिंग यूएस प्रेसिडेंट ऑर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे ही कॅटेगरी अशी आहे ज्याच्यानुसार कोण्याही व्यक्तीला जर का तो अमेरिकेमध्ये जन्मलेला नसेल तर त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापासून रोखते मस्क यांची अमेरिकन नागरिकांमध्ये क्रेज आहे का तर आहे का आहे तर याचं उत्तर असं आहे की एकतर त्यांच्या आयडिया भन्नाट असतात आयडियासाठी ते जोरदारपणे कामही करतात ते बोलायला भीत नाहीत त्यांचं म्हणणं अगदी स्पष्टपणे मांडतात आणि विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांशी त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतलेलं आहे ट्विटर खरेदीची ज्यावेळेस चर्चा सुरू झाली होती एलॉन मस्क यांची त्यावेळेस दपकत मस्क यांच्या यु एस सुद्धा चर्चा सुरू झाली होती पण जेव्हा हे समोर आलं की अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार हे शक्य नाही तर घटनेमध्ये बदल करावा अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती आता अमेरिका म्हणजे समानता सर्व अमेरिकन नागरिक जे आहेत त्यांना समान अधिकार आहेत समान संधीही मग असायला हवी आणि यामुळेच एलॉन मस सारखे नागरिक जे आहेत ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतील अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती अमेरिकन राज्यघटनेनुसार आर्टिकल दोन आणि सेक्शन एक नुसार नो पर्सन एक्सेप्ट अ नॅचरल बॉर्न सिटिझन और अ सिटीझन ऑफ यू एस ॲट द टाइम ऑफ द अडॉप्शन ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन शाल बी इलिजिबल टू द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट म्हणजे जो कोणी जन्माने अमेरिकन नसेल तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकणार नाही हे त्यांच्या राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे आता इथे एक फॅक्ट सांगतो बघा जे त्यांच्या राज्यघटनेतच आहे एलॉनमसारखे जे नागरिक आहेत ज्यांनी नंतर अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेलं आहे ते अमेरिकेमध्ये अमेरिकन काँग्रेसचे मेंबर बनू शकतात यासोबतच ते तिथल्या कुठल्या तरी राज्याचे गव्हर्नर बनू शकतात अगदी सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा बनू शकतात पण राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्ष बनू शकत नाहीत आता जर का अमेंडमेंट करायची मनावर घेतलंच तर ते सुद्धा अवघड आहे कारण की अमेंडमेंट करण्यासाठी तिथं तिथल्या सिनेटची काँग्रेसची एकतर दोन तृतीयांश मेजॉरिटी लागते यासोबतच तीन चतुर्थांश राज्यांचं रेटिफिकेशन सुद्धा गरजेचं आहे जे की आजच्या तिथल्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रचंड अवघड आहे मग पुढचा मुद्दा हा येतो की मग मस्क कोणाला सपोर्ट करतात किंवा ते कोणाला सपोर्ट करतील आणि इनडायरेक्टली सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवतील तर अमेरिकेसारख्या देशामध्ये इन्डायरेक्ट ताब्यात हे तर शक्य नाहीये पण त्यांचं पॉलिटिकल काय आहे याविषयीचे उपलब्ध आहेत ट्रम्प त्यांची नसणार आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा त्यांच्या ट्विटर अकाउंटचा थ्रेड आहे बघा ज्याच्यामध्ये मस्क यांनी असं म्हणलेलं आहे की आय वॉज सिग्निफिकंट सपोर्टर ऑफ ओबामा बायडन प्रेसिडेन्सी अँड वोटेड फॉर बायडन ओव्हर ट्रम्प आणि याच थ्रेडमध्ये त्यांनी पुढं असं सांगितलंय माय प्रेफरन्स फॉर द टू थाउजंड ट्वेंटी फोर प्रेसिडेन्सी इज सम वन सेन्सिबल अँड सेंट्रिस आय हॅड होप दॅट वुड बी द केस फॉर द बायडन ॲडमिनिस्ट्रेशन बट हॅव बीन डिसअपॉइंटेड सो फार म्हणजे त्या थ्रेडमध्ये असं म्हणलेलं आहे की एकतर ते ओबामा आणि बायडन यांच्या प्रेसिडेन्सीला सपोर्ट करतायत आणि त्यांनी ट्रम्प यांच्या ऐवजी बायडन यांना वोट केलेलं आहे पण जे लेटेस्ट त्या थ्रेडमधलं आहे त्यांचं ट्विट त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांची चॉईस असा कोणीतरी असेल की जो सेंट्रिस्ट असेल आणि सेन्सिबलसुद्धा असेल त्यांच्या बायडन प्रशासनाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या पण त्यांचा अपेक्षा भंग झाल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे सध्या ते रिपब्लिकन या पक्षाकडे झुकलेले दिसत आहेत म्हणजे जो ट्रम्प यांचा पक्ष आहे त्याच्याकडे ते झुकलेले दिसत आहेत आणि त्यांनी हेही म्हणलेलं आहे की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच रिपब्लिकनला वोट सुद्धा केलेलं आहे शेवटाकडे येताना हेच सांगेल की सध्या पुरतं हेच स्पष्टपणे दिसतंय की एलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही आणि अमेरिकेची राज्यघटना त्याला मान्यता सुद्धा देत नाही आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्स नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद